जबरदस्त आयोजन वडकी प्रीमियर लीग गत वर्षी देखील होताना पाहायला मिळालं. याही वर्षी मोठ्या थाटात ही स्पर्धा संपन्न होते आहे. गोलंदाज मस्कू पुन्हा एकदा सज्ज आहेत तर स्ट्राईकला आकाश. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत खेळून काढला हलक्याच्या हाताने. क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात. तोपर्यंत अगदी एक सिंगल वाऱ्याच्या वेगात येताना पाहायला मिळाली आहे. एक धाव येईल, एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. साच, बाज आणि ताज अशा तीन धावा धावफलकावरती आहेत. चार षटकांची मॅच, एक षटकाचा पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. काबाला फिरकीचा जादूगार म्हणून या मैदानावरती ओळखलं जातं. कारण गतवर्षी देखील हा चेंडू देखील आडव्या बॅटने फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आकाश दाखवतोय आसमान. षटकार अगदी आपण पाहतोय. वडकी प्रीमियर लीगचा पहिला षटकार आकाशच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालाय. एक जबरदस्त फलंदाजी आकाशची गतवर्षी देखील आपण पाहिले. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 9 धावा पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकले. तिथे फार मोठी दरी, फार मोठी दरी, इथं दरी भेदली आहे. आणि हा देखील चेंडू हे रास्ते हे चार खे चारण चौकार. आयोजक आणि मडकमा फायटर्स टीम समोर जायचंय तुम्ही बॉलच्या तिथे सिक्सला पटकन जा. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 19 धावा. अभी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये घोंगावताना पाहायला मिळालं. पहिलं षटक मस्कूच्या रूपाने सुपलं संपलं जात आहे. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज नक्कीच सज्ज होताना पाहायला मिळतील. बॅक कमबॅक करणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. सुनील आपण पाहतोय नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. वडकी प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं मैदानाच्या आतमध्ये रंगतदार अवस्था. उद्घाटन समारंभ अनेक मान्यवर मंडळींची मांदी आली. अनेक मान्यवर मंडळींचा शामियाना नक्कीच उभारला होता. आणि तदनंतर मात्र अगदी आपण पाहतोय या मैदानाच्या वरती उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. आणि पहिलीच मॅच पहिल्या सामन्यामध्ये रंगतदार अवस्था. इथे फटकेबाजीला सुरुवात फलंदाज नक्कीच करताना पाहायला मिळाले. परंतु गोलंदाज देखील करामत करणार का हे देखील प्रश्नचिन्ह अजून आपल्या सर्वांच्या समोर आहे. रोज जे क्रिकेट रसिक मैदानावरती उपस्थित राहतील त्यांच्यासाठी लकी ड्रॉ देखील आहेत. 1000 रुपयाचं लकी ड्रॉ आणि एक ट्रॉफी, आकर्षक अशी ट्रॉफी नक्कीच पाहायला मिळेल. तर फायनलच्या दिवशी जर पाहायला गेलं तर 3000 रुपयाचं रोख प्राईज अमोल दत्तात्रय मोडक साहेबांच्या माध्यमातून नक्कीच हे प्राईज असणार आहे. फायनलच्या दिवशी लकी ड्रॉ ऑप्शन करून जो प्रेक्षक जिंकेल त्या स्पोर्ट्स सायकल दिली जाईल याची देखील नोंद घ्या. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. तोपर्यंत एक सिंगल, दुसऱ्या धावेसाठी प्रयास आणि इथे क्रिकेटमधली आत्महत्या. पहिला दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय.
धावफलक अगदी आपण पाहूया. दोन षटकांचा खेळ इथे संपलाय. 33 धावा धावफलकावरती आहेत. अनेक दातृत्व दात्यांनी केलेलं दातृत्व आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं आहे. प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपये आदरणीय अनिलजी दत्तात्रय गायकवाड आदर्श डेव्हलपर्स, सचिनजी चंद्रकांत गायकवाड आदर्श डेव्हलपर्स, हंसताई नवनाथ साबळे काळूबाई ट्रान्सपोर्टचे सर्व सर्वे, त्याचप्रमाणे साई डेव्हलपरचे सर्व सर्वे, आदरणीय सुदाम नामदेव झेंडे आणि आदर्श डेव्हलपरचे सर्व सर्वे आदरणीय निलेश साहेबराव आंबेकर यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं प्राईज आहे. द्वितीय क्रमांकासाठी 41,000 रुपये आकाश बाळासाहेब आंबेकर महालक्ष्मी डेव्हलपर्स आणि महालक्ष्मी डेव्हलपरचे सर्व सर्वे आदरणीय विशाल अशोक मोडक यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं प्राईज आहे. आणि ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तुम्ही यष्टी रक्षक म्हणून जर तैनात असतील, त्यानंतर एक षटक तुम्हाला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला षटक हाताळता येईल याची देखील नोंद घ्या. धावफलकावरती 33 धाबा आहेत. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धाबा प्रथमता फलंदाजी करतायत पवारबाळा सुपर किंग्स. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती वाऱ्यांच्या वेगात चेंडूवरती येत आहेत. चेंडू अडवलाय, चेंडूची फेक होतीये. तोपर्यंत अगदी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येतील. तर तृतीय क्रमांकासाठी 31,000 रुपयाचं प्राईज आदरणीय सागर मशकू मोडक अध्यक्ष झुंजार ग्रुप यांच्या माध्यमातून हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एका धावीने समाधान देखील मानावं लागेल. त्याचप्रमाणे समीर तुकाराम मोडक चंद्रा इंटरप्राइजेस आणि काळूराम अंकुश मोडक माही सेवा केंद्र वडकी यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं 31,000 रुपयाचं प्राईज लाभलंय. तर चतुर्थ क्रमांकासाठी रोख 21,000 रुपयाचं प्राईज आपण पाहतो. युवा उद्योजक प्रतीक वसंत जाधव आणि युवा उद्योजक आदरणीय अवधूत काळूराम मोडक साहेबांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाचं प्राईज या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज आहे. हा देखील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळालाय समोरच्या दिशेने. फुल पॉवरफुल, ब्युटीफुल आणि सक्सेसफुल. हॅलो, अगदी पाहूया. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. अभी नावाचं वादळ अर्थात यश मैदानाच्या आतमध्ये आहे. एक जबरदस्त खेळ त्याचा पाहायला मिळालाय. 9 चेंडू खेळलाय आणि 38 धावसंख्येवरती वैयक्तिक आपल्या संघासाठी झुंजताना पाहायला मिळेल. टोटली 48 धावा आहेत. तर वैयक्तिक 38 धावा या यशच्या पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळलाय आपल्या संघासाठी. लागोपाठचे 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेत. लागोपाठचा 3रा षटकार आला तर 1,000 रुपयाचं प्राईज. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने तिथे हवाई यात्रेला तर पाठवलाय. चेंडू जातोय सरळ. स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक यशच्या नावावरती नक्कीच कोरली जाते. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला. इथं देखील लागोपाठचा चौथा यश नावाचं वादळ आज मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. आणि याच बरोबर आणि खेळाडूंना विनंती आहे, मैदानाच्या बाहेर फक्त क्रिकेट रसिकांना झेल घेऊ द्या. जे खेळाडू आहेत त्यांनी झेल घेण्यासाठी ट्राय करू नका. त्यांच्यासाठी कोणत्याच प्रकारचं प्राईज नसेल. धावफलकावरती 60 धाबा आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या यशसाठी वाजल्या पाहिजेत. अर्धशतक पूर्ण करेल 50 धाबा. स्पर्धेतील पहिला अर्धशतक यशच्या नावावरती कोरलं जात आहे. खेळाडू जे जर्सी परिधान करून मैदानावरती आहेत त्यांनी जर झेल घेतला तर तुमच्यासाठी हे प्राईज नाहीये. फक्त क्रिकेट रसिकांसाठी हे प्राईज आहे याची देखील नोंद घ्या. त्यामुळे कोणतेच खेळाडू झेल घेण्यासाठी ट्राय करणार नाही. धावफलकावरती 60 धावा 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 आहेत. तर शेवटचं षटक अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे.
यश काळखर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झुंजत आहेत. तर दुसऱ्या बाजूने आता सनी अगदी आपण पाहूया स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. एका बाजूने यश आपण पाहिलाय तर इथे सनी देखील आक्रमण करेल. झेल तर सुटलाय. जीवदान मैदानाच्या आतमध्ये दिलं जातंय. तोपर्यंत धावांसाठी धावा धाव. दोन धाव मैदानाच्या आतमध्ये येतील. धावफलक दोन धाव संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 62-62 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया खोलवट टप्प्याचा पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आहेत तैनात. अगदी आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालंय. तोपर्यंत एक सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न सनीने नक्कीच केलाय. कारण यश जबरदस्त फलंदाजी नक्कीच करताना पाहायला मिळतोय. इथं अगदी आपण पाहूया पंचांकडे हलकस अपील. अपील उचलून धरलंय आणि इथे यशला पार्थावं लागेल. परंतु जबरदस्त खेळ आहे आपल्या संघासाठी. फलंदाज बाद. थँक्यू. बाद होत आहेत यश तर न्यू बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. आणि प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू देखील असणार आहे. फक्त एकच रिव्ह्यू प्रत्येक संघासाठी आहे. यशने जे लागोपाठचे 3 षटकार खेळले त्या षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राईज जे होतं ते प्राईज इथे रोख स्वरूपात जमा झालेलं आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पाहावं आणि पाहत राहावं. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 69 धावा आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळतात. हा देखील चेंडू फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः अडवतील आणि इथे धावपाची शिकार सौरभला देखील पारतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. एकोणसत्तर धावा धावफलकावरती आपण पाहूया. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आणि या षटकामध्ये नक्कीच अनिकेत करामत करताना पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयास आणि इथे अगदी आपण पाहूया. हा देखील चेंडू डॉट. पहिला डाव पहिली इनिंग इथं नक्कीच संपली जाते. 24 चेंडूंचा खेळ संपलाय. बनवल्या गेल्यात 69 धावा. तर विजयासाठी 24 चेंडू आणि 70 धावींची गरज.
पवरमाळा सुपर किंग्स, तर दुसऱ्या बाजूने शिवराधानगर टायटन्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. यानंतरची होणारी मॅच वडकी गावठाण चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये वडकी नाला हिरोज. दोन्ही टीमचे कॅप्टन या नाणेफेक आपण संपन्न करतोय. वडकी गावठाण चॅलेंजर्स आणि वडकी नाला हिरोज बोथ कॅप्टन येतील. टॉस आपण संपन्न करणार आहोत. तर बाउंड्री लाईन सौजन्य आपण पाहतोय. केशव विलास मोडक, अमोल दत्तात्रय मोडक, आदेश संताराम मोडक, सौरभ दत्तात्रय मोडक यांच्या माध्यमातून बाउंड्री लाईन सौजन्य आहे. तर मंडप सौजन्य तानाजी हरिभाऊ मोडक, विजयजी गायकवाड, सारंगजी गायकवाड, पवनजी गायकवाड, प्रतुलजी मोडक, प्रशांतजी अबनावे, तेजसजी मोडक, सोनूजी गीते, त्याचप्रमाणे गौरवजी पवार, हरिश्चंद्रजी साबळे, युवराजजी पठारे, समीरजी शेवाळे, रोहनजी मोडक, विशालजी मोडक, निखिलजी गायकवाड आणि विश्वास पांडुरंग बोराटे यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य आहे. तर मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी आणि सौजन्य आपण पाहतोय. अमित लक्ष्मण मोडक आणि सुशांत काळूराम लडकत यांच्या माध्यमातून लाभले. टेनिस बॉल सौजन्य आनंदजी ढवळे आणि गणेशजी आगाव यांच्या माध्यमातून आहे. ऑफिशियल टीम नक्कीच पाहायला मिळते. अंपायर सौजन्य, दिनेशजी मोडक, प्रतीकजी मोडक आणि राहुलजी नामदे यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. तर कॉमेंट्री मॅन सौजन्य, क्षेत्ररक्षण साजवा. पवारमाळा टीम आता विनंती आहे, अजून 5 सामने उर्वरित आहेत, त्यामुळे क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या. तर दुसऱ्या बाजूने शिवराधानगर टायटन्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या. पवारमाळा सुपर किंग्स चला फिल्डिंग लावून घ्या आणि सगळ्या टीमनी एक लक्षात ठेवा, आज जो दिवस होता उद्घाटनाचा दिवस होता त्यामुळे आपल्याला जे आज सामने लेट झालेत पण उद्यापासून 8 वाजता हा पहिला सामना चालू होईल आणि पुढची टीम जी पण लेट येईल त्याला 5 रनाचं फाईन बसणार आहे. हे ज्या कॅप्टन मीटिंग मध्ये मी सांगितलंय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आज उद्घाटनाचा सामना असल्यामुळे आपण हा सामना लेट झालेला आहे आजचा दिवस, त्यामुळे उद्यापासून .8 वाजता पहिला सामना चालू होईल. त्यामुळे उद्या ज्या पहिली मॅच असलेल्या टीमने काही करून उद्या 7:30 वाजता ग्राउंडवर उपस्थित राहावा. मॅच ओव्हर होती 24 चेंडू आणि 70 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय. इथे भन्नाट नक्कीच येताना पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या माध्यमातून यश नक्कीच पाहायला मिळत आहेत. फलंदाजीमध्ये करामत केली आहे, गोलंदाजीमध्ये देखील करामत करायची आहे इथे. परंतु इथे अगदी आपण पाहूया क्षेत्ररक्षक दुर्बळती राहत आहेत. शरीराच्या सहाय्याने चेंडू अडवलाय, तोपर्यंत 2 धावा येताना पाहायला मिळतील. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करतोय. वडकी गाव चॅलेंजर्स आणि वडकी नाला हिरोज दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नो बॉल प्लस षटकार, 7 धावा आहेत. धावफलक पुढे जाते, धावफलकावरती 9 धावा पाहायला मिळत आहेत. वडकी प्रीमियर लीग 2024 फ्रीट कोणत्याच प्रकारची नसेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. हा देखील चेंडू अगदी आपण पाहू, हलक्या छाताने दिशा देण्याचं काम झालंय. तिथे 1 धाव जी डिक्लेअर स्वरूपात येताना पाहायला मिळेल. हॅलो हॅलो, धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 रन ऑन बोर्ड. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला आहे. तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. हा देखील चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, फरार चौकार. पहिलं हॅलो, जे पहिलं पारितोषिक झालं कॅच त्याचे मानकरी आहेत केशवभाई पवार, तर आपण तिथे जाऊन आपलं बक्षीस घ्यायचंय. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर, चारण चौकार. ३१-6 क्रमांकासाठी ट्रॉफी सौजन्य अमोलदादा मोडक आणि गणेश सुभाष मोडक यांच्या माध्यमातून नक्कीच लाभलंय. अगदी दातृदात्याचा देखील नामूल्लेख होणं गरजेचं असेल. हा देखील चेंडू अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण नक्कीच अवलंबलं जात आहे. धावफलक पुढे जात आहे.
धावफलकावरती अगदी आपण नजर टाकूया. 20 धावा षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. थँक्यू. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील संपन्न झालाय. वडकी गावठाण चॅलेंजर्स विरोधामध्ये वडकीनाला हिरोज, या दोन संघांमध्ये नाणेफेक संपन्न झाली आहे. वडकी गावठाण चॅलेंजर्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर वडकीनाला हिरोज संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. यानंतरची देखील महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया, 20 धावा पहिल्या षटकामध्ये नक्कीच कुठून काढल्यात. यशवरती आक्रमण झालंय, सुनीलच्या बॅटमधून हे आक्रमण होताना पाहायला मिळालं. चला पावरमाळा फायटर्स, पावरमाळा सुपर किंग्स, टीम मीटिंग घेऊ नका, पटकन फिल्डिंग लावा. वीस धावा धावफलकावरती आहेत. तर षटक क्रमांक दोन गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अभी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. वडकी प्रीमियर लीग आपण सर्वच जण पाहतोय. क्रिकेट रसिकांची पहिल्याच दिवशी अलोट गर्दी या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळेल. उद्घाटनीय दिवस या मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय संपन्न होतोय. अगदी मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा आणि प्रेमाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. गोलंदाज अभिसज्ज आहेत, तर स्ट्राईकच्या दिशेने स्वप्नील हा चेंडू देखील समोरच्या दिशेने नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया, मिडविकेट क्षेत्रामध्ये आहेत. चेंडू अडवलाय, चेंडूची फेक होईल तोपर्यंत दोन धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावफलक दोन धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 22 धावा आहेत, 22 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील चेंडू, हा देखील चेंडू इथे कबालीचा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अशा प्रकारच्या गोलंदाजीची गरज आता संघाला असेल. ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पवारमाळा सुपर किंग संघासाठी करावी लागेल. परंतु इथं स्वप्नील देखील दाखवून देतोय, हम भी किसी से कम नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जे बाउंड्री लाईनला चिटकून बसलेत ना सगळ्यांनी माग. वरती 28 धावा, आक्रमण आक्रमण आणि आक्रमण दोनही बाजूने होत आहे. इथे आता विकेटच्या शोधामध्ये नक्कीच गोलंदाज असतील, ती विकेट सापडणार का प्रश्नचिन्ह अजूनही आहे. परंतु अगदी आपण पाहूया इथे धावांसाठी धावा धाव, दोन धावा येत आहेत. धावफलक दोन धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 70 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, अलोंगी कार्पेट नक्कीच समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतील. इथे देखील एक सिंगल येते, एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. 31-31 धावा धावफलकावरती आहेत. प्रेक्षकांमध्ये आता झालेला कॅच, यश संजय घाटे याने स्टेज पाशी जाऊन आपलं पारितोषिक घ्यायचंय. इथे संधी जरूर होती, झेल तर सुटलाय, परंतु तदनंतर अगदी आपण पाहूया. दोन षटकांचा खेळ इथे संपला जाईल. दोन षटक संपतायत आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 32 धावा आहेत. शेवटचे आता 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत त्या 38 धावा. तो षटकार ज्या प्रेक्षकाने घेतला, यश संजय घाटे, आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक दिले जाते. तर आपण इथे स्टेज पशी यायचे, सेटअप सेटअप स्टेज पशी या, कॉमेंट्री बॉक्स पशी या. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज षटक क्रमांक तीन वैभव गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. वैभवला देखील वैभवशाली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पार करावी लागेल. इथं देखील आक्रमण, क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूच्या खाली तिथे टिपला जातोय झेल आणि फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का. प्रतीक जाधव स्टेज कॉमेंट्री स्टेज पशी या. त्यासाठी प्रयत्न दोनही बाजूने पहिल्याच मॅच मध्ये. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, इथे आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव इथे देखील येते, एका धावीच्या मदतीने पुढे धावफलक पुढे जाते. ना तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतील.
37 धावा अजूनही बनवायच्या, शेवटचे 10 चेंडू उर्वरित आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज वैभव कमालीचं कामकाज. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने शॉटम पुल केला आहे, समोरच्या दिशेने हवाई यात्रेला जाणारा एक बंगाली रसगुल्ला षटकार. चेरान अतिशय सुंदर प्रयत्न पण कॅच सुटलेला आहे. माझी विनंती आहे, जे खेळायला आज खेळणारे खेळाडू आहेत, तर जो षटकार ज्यावेळेस कॅच बाहेर येईल त्यावेळेस प्रेक्षकांना घेऊ द्या. कुठल्याही खेळाडूने तो कॅच घ्यायचा प्रयत्न करू नका, प्रेक्षकांना घेऊ द्या तो कॅच. हा चेंडू उजव्या इष्टीच्या खूप दूरवरती राहतोय, अगदी अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 40 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, समोरच्या दिशेने आक्रमकता आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल, फलंदाज होतोय बाद. वैभवशाली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच वैभव करताना पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटर विजयाच्या दिशेने घेऊन जाणार का संघाला हे देखील पाहणं गरजेचं आहे. नावाचंच विजय आहे परंतु संघाला विजय मिळवून देणं देखील तितकंच गरजेचं आहे. पहिलीच मॅच रंगतदार इथे अगदी आपण पाहतोय, दोन धावा वाऱ्याच्या वेगात येतील. धावफलक दोन धावसंख्येच्या मदतीने पुढे सरसावते आणि धावफलकावरती 42 धावा पाहायला मिळत आहेत. लढावं लागेल, लढाई क्रिकेटची आहे, लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही, लढावं लागेल कारण प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी तितकाच महत्वपूर्ण असलेला पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया, खोलवर टप्प्याचा खोदून काढला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल तर घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयास. फेक थोडीशी अस्तव्यस्त पाहायला मिळेल, तोपर्यंत अगदी दोन धावा वाऱ्याच्या वेगात येत आहेत. 3 षटकांचा खेळ इथे संपला जातोय. धावफलकावरती 44 धावा आहेत. कीपर एसटी रक्षकांनी लक्षात ठेवा, ज्यावेळेस जर अपर किपरिंगला मागे थांबलो असेल आणि त्यानंतर लगेच ओव्हरला गेलो असेल तर ओव्हर आपल्याला भेटली जाणार नाही. कंपल्सरी जो एसटी रक्षक असेल त्याने एक ओव्हर फिल्डिंगला थांबून त्यानंतरच बॉलिंगला यायचंय. शेवटचे 6 चेंडू बनवायच्या, 26 धावा विजयाचं समीकरण. पुढच्या दोन्ही टीमांना विनंती आहे, टॉस झालेला आहे, वडकी गावटान चॅलेंजर्स ही मॅच झाल्याच्या नंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 6 चेंडू विजयासाठी बनवायच्या, 26 धावा, तर शेवटचा षटक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज महेश. पहिला चेंडू नो बॉल, नो बॉल पंचांचा इशारा तर आला. इथे अवांतर धावेने धावफलक पुढे जात आहे, धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 45 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू, 25 धावा विजयाचं समीकरण. हा देखील चेंडू आडव्या बाटे हवाई फायर फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार. प्रेक्षक बाउंड्री लाईन जर ही झाली असेल तर लगेच तो नीट करून घ्यायचे. जिथे जे प्रेक्षक बसलेस किंवा आयोजक लक्षात ठेवा, बाउंड्री लाईन जर हल्ले असेल तो बॅनर तर लगेच नीट करून घ्या. थँक्यू डीजे. शेवटचे 5 चेंडू, 29 धावा. आक्रमण तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथं देखील अगदी आपण पाहूया, अलौंगिक कार्पेट फटका खेळला, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतील. अगदी डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत 2 धावा वाऱ्याच्या वेगात येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 53 धावा, शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 17 धावा. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, कमालीचा येताना पाहायला मिळतोय. महेश एका बाजूने करामत करणार की दुसऱ्या बाजूने विजय करामत करणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. अनिकेत ऑन स्ट्राईक आहे, आक्रमण अनिकेतच्या बॅट मधून होईल आणि हा देखील चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर, वाघाची धाड आणि फोडला पाड, षटकार.
धावफलक पुढे जातंय. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 59 धावा आहेत. शेवटच्या आता 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावींची गरज. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया बॅकफुटवरती सरकले. चेंडू बरीचशी उंची घेतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. झेल टिपला जाईल आणि इथे अनिकेतला देखील परतावं लागेल. गेला तरी ती विकेट पकडली जाईल हे प्लेअरने लक्षात ठेवा. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 11 धावींची गरज. विजयाच्या दिशेने प्रवास नक्कीच करतायत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एक सिंगल तर आली आहे परंतु सामना मात्र विजय करतील. विजयाची पताका फडकवतायत पवार मळा सुपर किंग्स. अंपायर बॉल जमा करा. अंपायर चला वडकी गावटन चॅलेंजेस मैदानाचा ताबा घ्या. आपल्याला खूप वेळ झालेला आहे. आज यश ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यश विनंती असेल या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. यश कालखर ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. एक जबरदस्त खेळ त्याचा पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळालाय आणि तदनंतर पवारमाळा सुपर किंग संघाला मिळालेला विजय आपण पाहिलाय. तर दुसऱ्या बाजूने वडकी गावठाण चॅलेंजर्स टीम मैदानाचा ताबा घ्या आणि दुसऱ्या बाजूने वडकीनाला हिरोज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. दणदणीत आणि खणखणीत आवाज ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आहे समर्थ साऊंडचे सर्व सर्वे आदरणीय रामजी गायकवाड लखनजी गायकवाड आणि अमोल आदेशजी मोडक यांच्या माध्यम आणि अमोलदादा मोडक यांच्या माध्यमातून नक्कीच दणदणीत आणि खणखणीत आवाज आहे. दुसऱ्या बाजूने आरोही लाईट्स यांच्या माध्यमातून देखील शार्पी सौजन्य.